रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या झापोरिझिया अणुप्रकल्पात आग लागल्याची घटना घडली आहे. अणुप्रकल्पाला धक्का लागल्यास चेर्नोबिलपेक्षा 10 पट अधिक विध्वंस होऊ शकतो. त्यामुळे रशियानं अणुप्रकल्पावरील हल्ले त्वरित थांबवावेत अशी विनंती युक्रेननं केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यास युक्रेन रशियाकडनं सहमती दर्शवण्यात आली आहे. रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीत हा महत्वाचा निर्णय झाला. युक्रेन रशिया यांच्यातील चर्चेच्या दुसऱ्या फेरीत अपेक्षित तोडगा निघू शकला नाही. युक्रेनचे अध्यक्षीय सल्लागार पोडोयाल यांनी याची माहिती दिली. त्यामुळे तिसऱ्यांदा चर्चेसाठी आता भेट होण्याची शक्यता आहे. पुतीन यांच्यासोबतची थेट चर्चा हाच युद्ध थांबवण्याचा एकमेव उपाय असल्याचं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलंय. आम्ही रशियावरती हल्ला करत नाही आणि असा हल्ला करायचा आमचा बेतही नाही असं झेलेन्स्की म्हणतात. मोल्दोवाच्या अध्यक्षांकडनं युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याच्या अर्जावरती स्वाक्षरी झाली आहे. गेल्या 10 वर्षांपासून मोल्दोवाकडनं युरोपियन युनियनमध्ये समाविष्ट होण्याचे प्रयत्न सुरू होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि जॉर्जिया यांचा मोल्दोवला विरोध होण्याची शक्यता आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमधील निवासी भागांवरती हल्ले केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. रशियन सैन्य आणि अधिक लोकसंख्या असलेल्या रशियन सैन्य हे लोकसंख्या असलेल्या भागांना लक्ष्य करत नाही. पुतीन यांनी सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ही माहिती दिली आहे. भारताच्या संरक्षण मंत्रालयानं युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी नियमावली प्रसिद्ध केली आहे. यात अनेक सूचना जारी झाल्यात. फोनच्या बॅटरीचा कमीत कमी वापर करावा. युद्धादरम्यान फोटो किंवा व्हिडिओ शूट करू नये अशाही सूचना यामध्ये आहेत. मित्रराष्ट्रांचे 16,000 सैनिक युक्रेनमध्ये येत आहेत. हे 16,000 सैनिक युक्रेनच्या बाजूने लढतील असा दावा युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्कींनी केलाय. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्याशी तब्बल 90 मिनिटं चर्चा केली आहे. या चर्चेनंतर पुतीन यांना संपूर्ण युक्रेन ताब्यात घ्यायचंय अशी माहिती फ्रान्सच्या न्यूज एजन्सीजकडनं दिली जाते. युनायटेड नेशन्सच्या मानवाधिकार संस्थेची आज महत्वाची बैठक होणार आहे. युक्रेनमधली सद्यस्थिती आणि युद्ध परिस्थितीवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. कॅनडानं आता रशिया आणि बेलारूस या देशातनं होणाऱ्या आयातीवरती शुल्क आकारणी वाढवलेली आहे. या दोनही देशांमधनं आयात होणाऱ्या मालावर आता कॅनडामध्ये 35% शुल्क आकारणी केली जाईल. युद्धामुळे रशियात ऍपल ऍप स्टोअर आणि गुगल पे ब्लॉक करण्यात आलाय. त्यामुळे रशियातील लाखो मोबाईल वापरकर्त्यांना याचा मोठा फटका बसतोय. पॅरिसमधील ग्रेव्हिन संग्रहालयातील पुतीन यांचा मेणाचा पुतळा हटवण्यात आलाय. या संग्रहालयामध्ये आता आम्ही कधीच हिटलर सारख्या हुकुमशहांना स्थान देणार नसल्याचं म्युझियमच्या संचालकांनी सांगितलं. सोशल मीडियावरती एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये रशियन स्पेस एजन्सीज रॉकेटवरील अमेरिका आणि ब्रिटनचे ध्वज काढून टाकतात. मात्र भारताचा तिरंगा मात्र रशियानं काढलेला दिसत नाही. भारताच्या विनंतीवरून युद्ध 6 तास थांबल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याची माहिती आता समोर येते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडनं ही बाब स्पष्ट केली जाते. खार्किव आणि सुमी शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना तसंच इतर परदेशी लोकांना बाहेर काढण्यासाठी 130 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. ही माहिती रशियाच्या सर्वोच्च लष्करी जनरल यांनी काल दिली. युक्रेनमधून मुंबईत आज सकाळी एअर इंडियाचं विमान पोहोचलं. परराष्ट्र मंत्रालयाकडनं भारतीयांसाठी 18 उड्डाणं नियोजित आहेत. सरकारनं युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा अंतर्गत 80 विमानं तैनात केली आहेत. आतापर्यंत युक्रेनमधनं 18,000 भारतीयांना बाहेर काढण्यात यश मिळालं तर खार्किव आणि सुमी शहरातनं भारतीयांना रेस्क्यू करण्याचं काम अजूनही सुरू आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या औरंगाबादचे 7 विद्यार्थी काल मायदेशी परतले. ऑपरेशन गंगा अंतर्गत 4 मुलं आणि 3 मुली घरी परतल्या. युक्रेनमधील भारतीय दूतावासानं खार्किवमधील सर्व भारतीय नागरिकांना त्वरित ऑनलाईन फॉर्म भरण्याचा सल्ला दिला. राज्यातले 14 जिल्हे आजपासून पूर्णतः अनलॉक होत आहेत. त्या 14 जिल्ह्यात नाट्यगृह सिनेमागृह आणि रेस्टॉरंट 100% क्षमतेनं सुरू होतील. 12वी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होते. राज्यातील 9,635 केंद्रांवर 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी 12वीची परीक्षा देतील. 10वी 12वी बोर्ड परीक्षावरील शिक्षण संस्था महामंडळाची बहिष्कारला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. 8 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास 10वी परीक्षेवरती बहिष्कार टाकण्यावर महामंडळ ठाम आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं भाजप आक्रमक होण्याचा अंदाज आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नियम बदल केल्याप्रकरणी भाजपनं हायकोर्टात धाव घेतली. या याचिकेवरती आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काल अभूतपूर्व प्रसंग घडला. सत्ताधारी सदस्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे अधिवेशनाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपाल अभिभाषण अर्धवट थांबवून परत गेले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणाच्या मुद्द्यावरनं महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रपतींची भेट घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडनं विशेष बंदोबस्त तैनात आहे. ओबीसी आरक्षणाविषयी राज्य सरकारनं सादर केलेला अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयानं नाकारलाय, त्यामुळे पुढचे निर्देश येईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच होतील असं स्पष्ट आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भंडाऱ्यामध्ये तीन मोठ्या योजनांची घोषणा केली. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द प्रकल्पात पर्यटनाला चालना देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रश्मी शुक्लांनी त्यांच्यावरचा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सुनावणी अपेक्षित आहे. नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत आता वाढ होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे चौकशी अपूर्ण राहिली, त्यामुळे 7 मार्च पर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ करण्याचा निर्णय झालाय. स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन करेल. 12वीची परीक्षा असल्यामुळे शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी सकाळी 11 नंतर रास्ता रोको करावा अशी विनंती राजू शेट्टींनी केली आहे. राजू शेट्टींच्या आवाहनामुळे बुलढाण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी मध्यरात्रीपासून जळगाव संग्रामपूर महामार्ग रोखून धरला. अमरावती पालिका आयुक्त शाईफेक प्रकरणी आज आमदार रवी राणा यांच्या अटकपूर्व जामिनावरती सुनावणी होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची अडचणी वाढू शकतात. जाधव यांनी कोलकात्यामध्ये बेनामी कंपन्या तयार करून पैसे वळवल्याच्या संशयावरून त्यांची चौकशी सुरू आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे काल भिवंडीमध्ये हातात बॅट घेऊन टोलेबाजी करताना दिसले, तर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं. पालघरच्या केळवे बीच समुद्रात 5 विद्यार्थी बुडाले. या घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झालाय, ते एकाला वाचवण्यात यश मिळालंय. ठाण्यातील कळवा पूर्वच्या गोलाईनगरमध्ये काल एका सिलेंडरची गळती होऊन आग लागली. त्यानंतर बाजूच्या झोपडीत झालेल्या सिलेंडरच्या स्फोटामुळे 6 झोपड्यांचं मोठं नुकसान झालंय. वसई समुद्रकिनारी सुरुची बाग परिसरात काल आग लागली होती. काल संध्याकाळी 7 दरम्यान ही घटना घडली. राज्यामध्ये काल 467 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली, तर 1144 रुग्ण बरे होऊन घरी परतले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या 2 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. ते दुपारी मिर्झापूरच्या जाहीर सभेत संबोधित करतील. तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे सुद्धा आज वाराणसीच्या दौऱ्यावरती आहेत. काशी विश्वनाथ मंदिरात ते दुपारी पूजा अर्चा करतील. भारताची पाणबुडी पाकिस्तानच्या हद्दीजवळ दिसल्याचा कांगावा पाकिस्ताननं केलाय. INS कलवरी दिसल्याचा आरोप पाकिस्तानकडनं केला जातोय. भारत श्रीलंका दरम्यान आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात होते. ही विराट कोहलीच्या कारकिर्दीतली 100वी कसोटी आहे. आधी हा सामना प्रेक्षकांविना खेळवला जाणार होता, मात्र आता 50% प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामना रंगेल. इजिप्तमधल्या कैरो शहरात सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये मराठमोळ्या रुचिता विनेरकरनं श्री निवेथा आणि ईशा सिंग यांच्या साथीनं एअर पिस्तल प्रकारामध्ये सांघिक सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अहमदाबादमध्ये कालपासून मुंबई आणि ओडिशा संघांमधल्या रणजी करंडकाच्या साखळी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात ओडिशानं पहिल्या दिवस अखेर 6 बाद 250 धावांची मजल मारली. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.